नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतोय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1,000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबर वर संपर्क साधावा। धावत्या ट्रेन मधून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, चोरट्यामुळे निष्पाप प्रवाशाचा अपघाती मृत्यू। धावत्या ट्रेन मध्ये एक प्रवासी व्हिडिओ काढत असताना एका चोरट्याने फटका मारून मोबाईल चोरल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती। धावत्या ट्रेन मध्ये एका प्रवाशाचा फटका मारून मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। मात्र दुर्दैवी बाब म्हणजे ज्या प्रवाशाचा मोबाईल चोरण्यात आला त्याचा चोरट्याने फटका मारल्याने तोल जाऊन रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रभास भणगे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी तपास करत असताना कल्याण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आकाश जाधव या तरुणाला ताब्यात घेतले होते। त्याच्याकडे चोरीचा मोबाईलही आढळून आला होता। कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी हा मोबाईल सुरू केला असता तो पुण्यातील प्रभास भणगे यांचा असल्याची माहिती मिळाली। तसेच पोलिसांनी अधिक तपास केला असता प्रभास भणगे याचा 25 तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान प्रभास याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। प्रभास भणगे हे पुण्यात बँकेत कामाला होता। पुण्याहून होळीच्या कार्यक्रमासाठी तो मुंबईला आला होता। 25 मार्चच्या रात्री पुण्याकडे परत जाताना कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान चोरट्याने फटका मारून त्यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला। याच वेळी फटका मारला तेव्हा प्रभास भणगे हे खाली पडले। यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।